नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफार तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्याविषयी चर्चा करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे कृष्ण पक्षाची तृतीय आहे नक्षत्र अनुराधा आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो, जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटापासून ते दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाला आणि यमगंड काल दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्रा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे ही ग्रहस्थिती समोर ठेवून बारा राशींचा राशी पळका असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू तर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशाच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभ सणात असताना मंगळाभर हा चंद्र केंद्र करणार आहे तर थोडस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आजच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी ह्या थोड्याशा तुमच्या अपेक्षेपेक्षा थोड्याशा वेगळे होतील त्यामुळे हो थोडस चिडचिड होईल त्यामुळे थोडासा तुमचा जो आत्मविश्वास आहे थोडासा खाली आल्यासारखा वाटेल परंतु काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात नॉर्मल सुद्धा होऊन जाईल त्याचप्रमाणे तुमचे जे मित्र वर्ग असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना काहीतरी वादविवाद होऊ शकतील मगाशी सांगितल्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे आजचा दिवस जाताना थोडासा कठीण होईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या सप्तम स्थान चंद्राचा भ्रमण आहे भाग्य भाग्यस्थानात दशम स्थान असणारा मंगळाबरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे तर जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी मनावे तेवढे व्यवस्थित राहणार नाहीत जी काही महत्त्वपूर्ण कामं असेल ते सुद्धा होताना त्यामुळे अडथळे निर्माण होतील अर्थात एक दोन दिवसानंतर हा जो प्रकार आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती नॉर्मल आहे परंतु आजच्या दिवशी साधारण अशा प्रकारचे अनुभव येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या नंतर नंतरचे जे रास आहे ते आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सणात प्रमाण आहे भाग्यस्थानात असणारा मंगळाप्रह चंद्र केंद्र के करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवाद होण्याची शक्यता जास्त राहील तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणाऱ्या चंद्र केंद्र योग करण्यात येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या नातेसंबंधामध्ये असाल किंवा प्रेम संबंधामध्ये असाल तर त्यांच्याबरोबर किंवा त्याला रिलेशनशिप असं सुद्धा म्हटलं जातं तर रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होण्याची शक्यता आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तिथे थोडंसं तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी काळजी घ्या आणि मोठी रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा मंगळाप्रवाहाच्या केंद्र केंद्रीय करणार आहे आजच्या दिवशी थोडासा आराम करणं पसंद करा घरामध्ये राहणं पसंत करा परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वाद विरोध वादविवादोदतील हो तसं पाहिलं तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार हे तुमच्यावर थोडसे हावी होतात का वैचारिक दृष्टीने थोडसे तुमच्यावर होत आहेत का अशा प्रकारचे काही गोष्ट किंवा अनुभव गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही अनुभव असेल तसाच थोडासा अनुभव आजच्या दिवशी होईल आता यामध्ये थोडेसे घरच्या व्यक्ती असतील त्यांचे सुद्धा तुम्हाला मतं पटताना थोडीशी कठीण होऊन बसेल तर स्वतःकडे सुद्धा थोडस बघा आणि गोष्टी कशा प्रकारे चालल्या त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि थोडासा स्वतःमध्ये बदल किंवा पेशन्स ज्याला आपण म्हणतो हा ठेवणं थोडासा गरजेचं आहे या नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशा तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सहाव्या स्थानात असणाऱ्या मंगळाभरा चंद्र केंद्र योग करणार आजच्या दिवशी बरीचशी कामं तुम्ही हातात घ्याल आणि पूर्ण करण्याच्या निर्धाराने त्याच्या संदर्भात प्रयत्न सुद्धा कराल परंतु त्यामुळे अडथळे येतील कामं जे असतील हे पूर्ण होताना कठीण होऊन बसेल आणि असे अडथळे की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारचे काही अडथळे तुमच्या काम होण्या पूर्ण होण्याच्या संदर्भात येतील तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे थोडंसं संयमाने काम करणं गरजेचं आहे तुमची जी रास आहे त्या राशीबद्दल होतं काय की अगदी छोटासा जर काम तुमचं झालं नाही किंवा अडथळा आला तर त्याचा बराचसा मोठा तुम्ही विचार करून बसता आणि पूर्णपणे स्वतःला त्या विचाराच्या गोतावळ्यामध्ये बुडवून टाकता तर असाच प्रकार आजच्या दिवशी थोडासा होईल तर त्या ठिकाणी तसं काय का करू नका कारण एक दोन दिवसामध्ये ही परिस्थिती नॉर्मल होऊन जाईल यानंतरचे जे रास आहे ते आहे तुळरास तुळराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे पंचमदासनाला मंगळाप्रवाह चंद्र केंद्र करणार आहे आज तुमचे जे खर्च असेल का त्या खर्चाने थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल कार्यक्षेत्रासाठी लागणारे जे खर्च असेल किंवा त्याच्यावरती खर्च होणारे ज्या गोष्टी असतील त्या थोडंसं लक्ष द्या त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या व्यक्ती सुद्धा तुम तुमच्यामध्ये तुमच्या मोठ्या गोष्टी वाद वेळ होतील किंवा त्यांची मतं तुमच्या ते लादली जातात का अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला जाणवल्यासारखे होतील परंतु काळजी करून नका या गोष्टीतून बाहेर तुम्ही याल किंवा आजचा जो दिवस आहे तो त्याच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी थोड्याशा विपरीत स्वरूपात तुमच्या समोर आणाय शकेल तर थोडंसं स्वतःवरती आणि गोष्टी करणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा प्रमाण आहे चतुर्थात असताना मंगळाप्रवा चंद्र केंद्रिय करणार आहे या आधी जर का तुम्ही काही वेगळ्या प्रकारचे काही डिसिजन घेतलेले असतील भविष्यासंदर्भात आता लक्षात घ्या तुमची जी रास आहे ही रास बऱ्याचशा गोष्टी की ज्या दुःखदायक आहेत की दुसऱ्याबरोबर दुसऱ्याला सांगत नाही शेअर करत नाही स्वतःमध्येच ठेवता आता यामध्ये आपले जे हलके जे काही कडी आहेत किंवा आपले जे विकनेसेस आहेत का ते काय ओपन होणार नाहीत अशा प्रकारची काही भीती तुमच्या मनात असते आणि त्यामुळे स्वतःची दुःख आहे ती काही तुम्ही समोरच्यावरती समोरच्या समोर ओपन करत नाही आणि त्यामुळे आणखीनच दुःखी होऊन बसा अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी होणार आहे त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा थोडंसं छोट्या मोठ्या कारणांवरून मतभेद होत आहेत आणि ती या गोष्टीचा परिणाम आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करा आत्मपरीक्षण करा ज्या गोष्टी दुसऱ्यांना सांगून त्यातून काहीतरी निघू शकेल अशा प्रकारे जर का तुम्ही घरातल्या किंवा ज्यांच्यावर तुमचा जास्त विश्वास आहे त्यांच्यावर तुम्ही शेअर केला तर मनात जे दुःख आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या वेयस चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र केंद्रयोग करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी थोडस डोकं वर काढू शकतील आजच्या दिवसात काही लोन घेणं कमिटमेंट करणं प्रॉमिसेस करणं हे प्रकार अजिबात करू नका यानंतर जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ असा चंद्राचं प्रमाण आहे द्वियात असताना मंगळापराचा चंद्र केंद्रीय करणार आहे वाई वाई ना ना ना, भर, जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक हृदयाबरोबर नातेसंबंध आजच्या दिवशी मनावे तेवढे नॉर्मल राहणार नाहीत मित्रपरिवाराबरोबर मित्रपरिवारामध्ये सुद्धा ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्याबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होतील लक्ष द्या त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर काही प्रत्यक्ष लाभाच्या संदर्भात तुम्ही जी कामं केलेल्या त्या कामामधून मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात काही अपेक्षा असेल तर ती सुद्धा पूर्ण होताना थोडीशी कठीण होऊन बसेल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराश दशम स्थानाच्या चंद्राचा भ्रमण आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळावर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तो जर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात जी काही कामं असेल त्यामध्ये आजच्या दिवशी अडथळे येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून तुम्ही जास्त इम्पेशन्स झालेले आहात म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच झाले पाहिजेत पटकन झाले पाहिजेत पटापट झाली पाहिजे जर का मी एखादी गोष्ट करू शकतो तर समोरच्याकडून तशी गोष्ट व्हायला हवीत अशा प्रकारच्या अपेक्षेने निराशा पदरी येण्याची शक्यता आजच्या दिवशी जास्त प्रमाणात राहील तर थोडंसं संयमाने तुम्हाला काम घ्यावं लागेल जरी तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि त्यामुळे तुमची काही चूक नसेल तरी सुद्धा संयमाने काम केलं घेतलं तर साधारण पुढची येणारी कामं तुमची सहजपणे होऊ शकतील आजच्या दिवशी चिडचिडपणा होणं किंवा निराशा होणं हा प्रकार थोडा थांबवलेला बरा होईल यानंतर जी रास आहे ती आहे मीनरास भाग्य सणा चंद्राचं भ्रमण आहे व्ययात असणाऱ्या चंद्र केंद्रीय केंद्रीय करणार आहे तर आजचा जो दिवस आहे जर तुम्ही भविष्याबद्दल काही विचार केलेला असेल त्या संदर्भात काही काम करत असाल तर आजच्या दिवशी त्यामध्ये थोडश्या अडथळे वगैरे येतील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या वादविवाद वादविवादाचे प्रसंग उभे राहतील आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर मोठे ट्रेड किंवा मोठे रिस्क अजिबात घेऊ नका तर मित्रांनो हे होते दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वा वाटलं आपल्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद